हॅलो फ्रेंड्स, मी प्रीती अनिल अनंतवार तुमच्या या चॅनलमध्ये स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत तांदळाचं पीठ व डाळ यांच्या चकल्या। चला तर पाहू त्याची कृती। तीन वाटी तांदळाचं पीठ आहे, दीड वाटी डाळ, ज्या वाटेने तांदळाचं पीठ घेतलं त्याच वाटेने आणि हे मिक्सर मधून फिरवायचं आहे। आता बारीक हे मिक्सर मधून डाळ काढून तयार आहे, आपला एकदम बारीक काढलेला आहे। आता आपण तीन वाटी तांदळाचं पीठ आणि दीड वाटी डाळ्याचं पीठ आहे हे एकदम बारीक काढायचं आहे, काही राहिलं नाही पाहिजे याच्यामध्ये। छोटा चम्मच मीठ तिखट, तुम्हाला कमी हवे असल्यास किंवा जास्त हवे असल्यास तुम्ही करू शकता। एक चम्मच हळद, छोटा चम्मच मीठ घेत आहे हे सगळं प्रमाण। दोन चम्मच धनी पावडर, दोन चम्मच तीळ, मोठा चम्मच मीठ, एक चम्मच ओवा, मोठा चम्मच मी घेतलेला आहे। एक चम्मच अद्रक लसणाची पेस्ट, दोन चम्मच मीठ, मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता। गरम तेल आहे हे आणि तोपर्यंत आपण हे मिसळण्यासाठी पाणी सुद्धा गरम करून घ्यायचं आहे। हे गरम तेल आहे, भाजी वाढते त्या चम्मचनी तीन चम्मच, आता याच्यामध्ये गरम पाण्याने आपण हे पीठ तिनून घ्यायचं आहे। तांदळाच्या पीठाला ठिसूळपणा असल्यामुळे 8-15 दिवस झाले असेल तांदळाच्या पिठाला, तर आपल्याला गरम पाण्याने भिजवावं लागेल, त्यामुळे चिकटपणा येईल। थंड पाण्याने भिजवलं तर आपल्या चकल्या तुटायची शक्यता असते। आता हे सगळे छान मिक्स करून घ्यायचंय, तेल सगळीकडे पसरून छान मिक्स करून घ्यायचं। हे छान मिक्स करून झालेलं आहे आपलं, तेल टाकल्यामुळे अशा प्रकारे पीठ आपलं होते। आता याच्यामध्ये गरम पाणी घ्यायचं आहे, एकदम गरम पाणी। एक वाटी घेतलेली आहे मी, थोडं थोडंसं टाकू। पहिल्यांदा चम्मचने फिरून घ्या, कारण की गरम पाणी असल्यामुळे चटका लागायची भीती असते। हे पीठ जास्त घट्ट नाही थिंबायचं आहे, थोडंसं नरमच थिंबायचं आहे, ज्यामुळे आपल्या चकल्या छान तुटणार नाही आणि व्यवस्थित येतील। तुम्ही चम्मचने हलवून घ्या, पाणी गरम असल्यामुळे एक वाटी पूर्ण पाणी घेतलेलं आहे, लागल्यास आपण अजून पाणी घेऊया। पहिले एक वाटी घेतलेलं आहे आपण पाणी, आता अर्धी वाटी अजून घेऊया। आणि प्रत्येक तांदळाला पाण्याचं प्रमाण वेगळं लागतं तांदळाच्या पिठाला, त्यामुळे तुमच्या हिशोबाने तुम्ही पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे। आणि हे घट्ट तिंबून घ्यायचं आहे, खूप घट्ट नाही, साधारण। आता आपलं पीठ मळून तयार आहे, आपण तेल तापून घेऊया। आणि आता आपण साच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि ते सगळीकडे साच्यामध्ये थोडंसं पसरून घ्यायचं आहे। आपलं पीठ एवढं नरम पाहिजे, म्हणून हे पीठ आता आपण साच्यामध्ये टाकून घेऊया। आता या साच्याचं झाकण लावून घ्यायचं आहे। तुमच्याजवळ जर दुसरा साचा असेल तर त्याच्याने केलं तरी चालेल।
इथे फॉइल पेपर घेतलेला आहे आणि चकलीच्या साचेच्या सहाय्याने आपण त्या फॉइल पेपरवर किंवा प्लेटवर चकले तयार करून घ्यायचे आहे। ह्याच्यावर अशा प्रकारे आपण चकल्या करून घ्यायचे आहे। तुम्ही फॉइल पेपरच्या ऐवजी दुसरा काही प्लेट किंवा मग डायरेक्ट तेलामध्ये टाकले तरी चालेल। आपलं तेल तापलेलं आहे, या चकल्या आपण आता आरामशीर हातावर घेऊन तेलामध्ये सोडायचे आहे। तेलामध्ये टाकताना खूप आरामशीर टाकायचं आहे, जेणेकरून तेलातले तेल आपल्या हातावर वगैरे उडणार नाही याची काळजी घ्यायची आहे। आणि गॅस थोडासा तेल चांगलं तापले असल्यामुळे गॅस थोडासा मिडियमच राहू द्यायचा आहे। जर जास्त गरम वाटलं तर थोडंसं स्लो करायचं आहे आणि आरामशीर चकल्याला न हलवता थोडंसं होऊ द्यायचं आणि मगच त्याला पलटून घ्यायचं आहे। आपल्या चकल्या जर होत आल्या की चकल्या ठिसूळ असल्यामुळे त्याला जास्त हलवायचं नाही आहे, नाहीतर ती तुटण्याची शक्यता असते। आपल्या चकल्या तळून तयार आहेत, ते आता एका टिश्यू पेपरवर काढून घेऊया। तुम्ही पाहू शकता या चकल्यांचा कलर अगदी भाजणीच्या चकल्या असतात तसंच आलेला आहे आणि छान खायला या कुरकुरीत पण लागतात। फक्त या तळताना एक काळजी घ्यायची आहे, चकल्या तेलात टाकल्यानंतर थोड्याशा होऊ द्यायच्या आहे मीडियम गॅसवर आणि मगच त्याला पलटवायचं आहे। जर आपण लवकर पलटवायचा प्रयत्न केला तर त्याचे तुकडे पडू शकतात। या खायला कुरकुरीत आणि टेस्टी झालेले आहे, अगदी भाजणीच्या चकल्यासारख्या। तुम्ही पण याची रेसिपी घरी नक्की ट्राय करा। चकले खाल्ल्यानंतर याचा आवाज असा येतो, तुम्ही ऐकू शकता। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमचे कमेंट्स कमेंट बॉक्समध्ये मला कळवा। थँक्यू।